नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कांदापातीची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। ही बनवायला खूप सोपी असून खायला अतिशय अप्रतिम बनून तयार होते। रेसिपीला सुरुवात करूयात। साधारण ही भाजी मला 4 सर्विंगसाठी बनवायची आहे। तर इथे मी कांद्याची पात किंवा भाजी पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर निथळ ठेवली होती। पाणी यातलं निथळलं की अशी आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे। शक्यतो कुठलीही पालेभाजी चिरण्या अगोदरच ती धुवून आणि मग चिरून घ्यावी। आता कढाई गरम करायला ठेवून त्यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे मी तेल टाकून घेतले। तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 2 टीस्पून मी जिरं टाकून घेते। जिरं तेलावर हलकंसं फुलू द्यायचं आहे। त्यानंतर 2 चिमटभर यामध्ये हिंग टाकायचं आहे। एक साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक फिरून घेतल्या आहे। इथे तुम्ही लाल सुक्या मिरचीसुद्धा वापर करू शकता किंवा तिखटपणा या भाजीचा आवडीनुसार कमी जास्त केला तर चालेल। आता ही मिरची आपल्याला वाटलेली तेलामध्ये परतून घ्यायची आहे। सोबतच मी इथे चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेते म्हणजे मिरची परतत आणि ठसका होणार नाही। साधारण 1 मिनिटाकरिता ही मिरची तेलावर मी परतून घेतली। गॅसची फ्लेम मीडियम आहे। आता यामध्ये आपल्याला कांद्याची पात किंवा चिरून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे। जर एकदम यामध्ये मावत नसेल तर थोडीशी भाजी टाकून ती एकदा परतून घ्यायची म्हणजे अगदी 1 मिनिटभरासाठी। तिची साईज थोडीशी कमी झाली की त्यामध्ये पुन्हा शिल्लक राहिलेली भाजी टाकून घ्यायची किंवा अशा प्रकारे तुम्ही मोठ्या कढईचासुद्धा वापर करू शकता जेणेकरून अगदी व्यवस्थित यामध्ये ही भाजी परतल्या जाईल आणि कढईच्या बाहेर ती पडणारसुद्धा नाही। ही भाजी अगदी कोवळी आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित शिजल्या जाईल। यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा झाकण यावर ठेवणार नाही आहे। वाफेवरच आपण ही भाजी शिजू देणार आहोत किंवा यामध्ये भाजीमध्ये जे काही मॉइश्चर आहे ते रिलीज होईल। बघा इथे भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये ही भाजी मी व्यवस्थित परतून घेणार आहे, याचबरोबर शिजूनसुद्धा घेणार आहे। साईजला आता ही भाजी पहिल्या भाजीला कम्पेअर केली तर अर्धी झाली आहे। अशीच आपण वाफेवर किंवा तेलावर ही परतून घेणार आहोत। तर इथे बघा साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर यातलं पाणी बऱ्यापैकी ड्राय झालं आहे। अगदी थोडंसंच मॉइश्चर भाजीमध्ये शिल्लक आहे। तर 1 वाटी साधारण इथे मी संपूर्ण शेंगदाण्याचा कूट वापरला आहे। कूट घेताना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा। तुम्हाला जर का मुगाची डाळ घालून किंवा हरभऱ्याची डाळ घालून ही भाजी आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाऐवजी डाळींचासुद्धा इथे वापर करू शकता। थोडासा कूट या भाजीसाठी मला कमी वाटत होता त्यामुळे मी आणखी 2 ते 3 चमचे कूट टाकून घेतला आहे, पण संपूर्ण इथे 1 वाटी कूट मी शेंगदाण्याचा वापरला आहे। मीडियम फ्लेमवर आपण ही भाजी परतून घेणार आहोत। आता जेवढी ह्यामध्ये पाणी थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं कूट टाकल्यानंतर ते बऱ्यापैकी आटल्या जाईल आणि अतिशय चविष्ट अशी इथे ही भाजी तयार झाली आहे। गॅस मी बंद केला। गरमागरम कांदापातीची भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत वाढायला घ्या। बाजरीच्या भाकरीसोबत परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, अतिशय चविष्टही लागते। रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच एका नवीन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।